दहशत माजवणाऱ्या कोयता गँगची पोलिसांनी काढली धिंड. पुणे. कोयता आणि हत्यारे घेऊन दहशत माजविणाऱ्या गुन्हेगारांना पोलिसांनी चांगलाच धसका दिला आहे. त्यामधील सहा गुन्हेगारांना अटक करून त्यांची सहकार नगर पोलिसांनी बालाजी नगर मधून धिंड काढली आहे. धनकवडी भागातील नागरिकांमधील भीती कमी व्हावी आणि परत गुन्हेगारांकडून अशा घटना घडू नये यासाठी पोलिसांनी आरोपींची त्याच भागातून वरात काढली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोशल मीडियावर रविवारी 3 एप्रिल रोजी गुंडांनी काही जणांना मारहाण केल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला होता. त्या प्रकरणी पोलिसांनी संबंधित आरोपींना चांगलाच दणका दिला आहे. पोलिसांनी आरोपींना अटक करून त्यांची धनकवडी भागातील बालाजीनगर येथून धिंड काढली. यामधील आरोपींनी यापूर्वी अनेक गुन्हे केलेले आहेत. 8 एप्रिल पर्यंत आरोपींना पोलीस कोठडी मिळाली आहे. ब्युरो रिपोर्ट, इंडिया स्टार वन न्यूज, पुणे. कार्तिक लमानी या 17 वर्षाच्या मुलाला आपली त्याने सलमान शेखची गँग जॉईंट करावी म्हणून त्याला कपडे काढून मारहाण केली होती. ही गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी स्वतःहून दखल घेऊन तक्रारदाराला शोधून काढलं, त्याची FIR घेतली आणि याच्यामध्ये 6 आरोपी सलमान शेख जो गँग लीडर आहे त्याला आणि बाकी त्याचे साथीदार 5 यांना अटक केली. अजूनही त्याच्यामध्ये 4 व्यक्ती आहेत, त्यांचा शोध पोलीस घेत आहेत, तपास करत आहेत. 6 लोकांना अटक केलेली आहे आणि आज पुन्हा एकदा घटनास्थळी जाऊन घटना कुठे घडली त्याची खात्री केली, पडताळणी केली. ते घटनास्थळ बजरंग चौक बालाजीनगर येथे आहे. तिथे जाऊन त्या मुलाचं तिथं कडी जुळवली गुन्ह्याची आणि गुन्हा कसा केला होता हे त्याच्याकडून वधवून घेतलं. 6 आरोपींना दिनांक 8/4/2022 पोलीस कस्टडी आहे. पुढील तपास मी स्वतः पोलीस निरीक्षक युनुस मुलानी करत आहे.